भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजन पडारे यांच्याबाबत प्राप्त तक्रारीवरून त्यांची शिक्षण विभागातून उचलबांगडी केली आहे. तर दुसरीकडे पडारे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने पडारे हे पैशांच्या मागणीसाठी शिक्षकांना वेठीस धरतात असा आरोप केला होता. हे प्रकरण महावॉईसने लावून धरले होते. पडारे हे सेवा काळात अत्यंत वादग्रस्त राहिले असून यापूर्वी त्यांच्यावर 3 वेळा विविध प्रकरणात निलंबनाची कारवाई केली आहे. हे विशेष पंचायत समिती भंडाऱ्याच्या शिक्षण विभागात कार्यरत कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजन पडारे हे शिक्षकांना नेहमी पैशांची मागणी करून त्यांचे काम अडवून ठेवतात अशी तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद व शिक्षक नेते दिलीप बावनकर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने 6 जुलैला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नूतन सावंत व प्रभारी गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी राजन पडारे हे कामासाठी आलेल्या शिक्षकांना पैशांची मागणी करून त्यांचे काम अडवून ठेवतात असा आरोप करून पडारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र कारवाई होत नसल्याचे बघून शिक्षक संघाने जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात सहाय्यक खंड विकास अधिकारी विकास जाधव यांना 25 जुलैपासून पंचायत समिती भंडारा येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले होते. याबाबत प्रभारी गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी राजन पडारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. पडारे यांच्याकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यावर तसा अहवाल राठोड यांनी BDO सावंत यांना सादर केला. नंतर गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी राजन पडारे यांच्याकडील शिक्षण विभागाचा असलेला संपूर्ण कारभार काढून घेतला आहे. ही कारवाई सावंत यांनी 23 जुलैला करून तसे पत्र पडारे यांना बजावले आहे. प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा. प्रत्यक्ष माझ्याकडे तर त्याच्या प्रयत्न BDO होत आहे, त्यांनी त्याच्यावरती शोकॉस वगैरे देण्याचं म्हणजे इनिशियल स्टेजला जे प्रशासकीय कारवाई असते ती करण्यात आलेली आहे. आणि सद्यस्थितीत संघटनेची जी मागणी होती आणि त्यांनी म्हणजे अशी लेखी व्यक्तिशः तक्रार कोणाची नाही आहे, तर ती प्राप्त झाल्यास जास्त बरं होईल आणि त्यांची ACBच्या अनुषंगाने तक्रार असल्यामुळे तो एक भ्रष्टाचार याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट असल्यामुळे त्या लेवलला त्यांनी जर तक्रार केली तर ते सोपं पडेल. आणि आता आमच्या प्रशासकीय पातळीवरती आपण